So good morning students, in this lecture we are drawing a development of a simple hexagon in a simple way. ठीक है, so let's start. ठीक है, हाँ अपना hexagon है, we are drawing two hexagon properly in a simple way. So let's start. I am drawing this because this is shown in your exam question. So I'm just drawing this. Okay. Let's project in a upper direction. डायमेंशन है एग्जाम मध्ये तुमच्या क्वेश्चन मध्ये दिलेला असणार, ते मी ड्रॉ करतो एज इट इज विथ द हेल्प ऑफ स्केल एंड मेजरमेंट. ज्याची लेंथ आपल्याला दिलेली आहे, पण एक स्क्वेअर काढायला सांगितलं आहे, त्या स्क्वेअरची आपल्याला फक्त अँगल प्रोव्हाइड केलेला आहे आणि तो अँगल आपल्याला दिलेला आहे तो आपल्याला फक्त ड्रॉ करायचा आहे. कशामध्ये? आपल्या फ्रंट व्ह्यूच्या प्रिझममध्ये. ओके, लेट्स लाइक दिस इज अ सेंटर लाइन व्हिच इज पासिंग थ्रू द सेंटर ऑफ द प्रिझम. जो स्क्वेअर काढणार आपण प्रिझम मध्ये, त्याचा अँगल सांगितलेला त्यांनी की 45 या सेंटर पासून घ्यायचा आहे, तर मग मी 45 रीड केला या साईडला मार्क केला आणि मार्किंग करतो. ही डायग्राम तुम्हाला क्वेश्चन मध्ये गिवन. आता ह्या डायग्राम मध्ये काय करायचं, आपल्याला फक्त डेव्हलपमेंट करायची. ओके, डेव्हलपमेंट करायची. आता डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण कोणता फॉर्म्युला वापरू? ओके, सो दिस साइड इज गिवन, दिस साइड इज गिवन इज 30. सो 30 × 6 दैट इज 180 mm. टेक दिस distance from here to 180. Take this distance is 180.
कारण का ट्रू लेंथ अपन मेजर के लिए जो कि है 180। ओके ओके सो मार्किंग डाउन ए बी सी डी ई एंड एफ दिस इज ए बी सी डी ई एफ एंड अगेन इज ए। ओके सो लेट प्रोजेक्ट इन अपवर्ड डायरेक्शन जरा अपन अपवर्ड डायरेक्शन में प्रोजेक्ट हो गया। सो इन दिस आपल्याला आता काय करायचं आहे की याच्यामध्ये हे जे आपण स्क्वेअर ड्रॉ केलं स्क्वेअर प्रिंट केलं आता स्क्वेअर प्रिंट केलं याचा अर्थ काय झाला की याला पण आपण काय करायचं इकडे प्रोजेक्ट करून घ्यायचं। आम्ही एक पॉइंट आपल्याला पॉइंट ट्रान्सफर करायचे ठीक आहे कोणते कोणते पॉइंट असतील ते हा एक हा दोन हा तीन आणि हा चार असे चार ठिकाणी तो काय केलाय प्रिझम कट केला ठीक आहे। आता प्रिझम कट केलेला म्हणल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की तो जो पॉइंट असणार आहे तो पॉइंट आपल्याला काय करायचा आहे इकडे पास करायचा मला सांगा हा जो पॉइंट असेल तो याच्यावर मर्ज होईल आणि हा जो पॉइंट असेल तो याच्यावर मर्ज होईल ठीक आहे। म्हणजे टोटल किती लाईन्स पास होतील इथून याची एक लाईन याची दोन तीन चार आणि ही बॉटमची पाच ठीक आहे टोटल पाच पॉइंट आपल्याला काय करायचे ट्रान्सफर करायचे। सो लेट्स ट्रान्सफर दिस ऑल द पॉइंट्स मी काय केले की सगळे पॉइंट मी काय केले आता ट्रान्सफर करून घेतले ठीक आहे। सो दिस पॉइंट इज ए डॅश दिस इज ऑल्सो ए डॅश ओके ओके सो दिस इज बी डॅश एफ डॅश दिस इज व्हॉट सी डॅश ई डॅश दिस इज सी डॅश ई डॅश अँड दिस इज व्हॉट डी डॅश ओके असे मी सगळे पॉइंट काय केले मी मार्क करून घेतले ठीक आहे। आता पुढची स्टेप काय आहे की जे पॉइंट मी मार्क केलेले आहे ते पॉइंट मला काय करायचे डेव्हलपमेंटमध्ये पास करायचे ठीक आहे। आता डेव्हलपमेंटमध्ये जर समजा पास करायचा असला तर काय करणार मी सर्वात पहिलं पॉइंट नोट करू ठीक आहे।
मतलब पॉइंट कैसे नोट करे छे कि पॉइंट मतलब नावानुसार नोट करे छे ठीक है नावानुसार म्हणजे हा ए पॉइंट म्हणजे हा इथे कोणता असणार पी ए ओके हे संकेत आता हा जो पॉइंट आहे माझा तो पॉइंट डेव्हलपमेंट मध्ये काय झाला इथे टच झाला ठीक है कारण इथे कोणती लाइन आहे ए लाइन इथे एक ए लाइन म्हणजे मला हा इथे एक पॉइंट भेटेल आणि या कॉर्नरला एक पॉइंट ओके ए पॉइंट ठीक आहे नंतर बी आणि एफ म्हणजे बी एफ इथे एक बी एफ इथे एक ओके मग आता हा कोणता असेल बी बी एफ आणि हा इथे कोणता असेल मग बी अँड एफ ओके ठीक आहे दिस इज डॅश ओके नेक्स्ट आता मला हा पॉइंट ट्रान्सफर करायचा आहे ठीक आहे हा पॉइंट कसा चालला इथून वर चालला ठीक आहे म्हणजे ह्याच्या पण वरती जाणार तो कोणता पॉइंट जाणार बी पाशी पी बी आणि एफ पाशी असेल तो पी एफ ओके सेम खालचा पॉइंट पण इथं काय असणार बी आणि एफ लाईन वर पॉइंट तुमचे नो भेटणार मग इथं बी एफ पी बी चा आणि इथं पी एफ ओके सो नाउ नेक्स्ट आता हा पॉइंट कोणता असणार आहे सेंटर लाईन असणार म्हणजे पी ओ लेट्स कंसिडर पी ओ डॅश दिस इज ओ डॅश ठीक आहे सो पी ओ कुठं कनेक्ट होणार तो कुठं होणार ती कोणती लाईन आहे सेंटरची लाईन ठीक आहे आता सेंटरची लाईन असल्यामुळं आपल्याला काय करायचंय तो कुठं कनेक्ट होणार तुमच्या पॉइंट ठीक आहे आता तो पॉइंट कसा ड्रॉ करायचा आपल्याला ते आपण चेक करू ठीक आहे आता ही लाईन कुठून जाणार आहे या इथून म्हणजे कोणता जो सेंटर म्हणून जाणार आहे बी आणि सी च्या बी आणि सी च्या जे सेंटर मध्ये लाईन आहे तो पॉइंट असणार तुमचा हा पी ओ ओके हा इथे एक लाईन होणार आणि कोणाचा एफ आणि ई च्या एफ आणि ई हा इथं आता हे डिस्टन्स कसं मेजर करायचं कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं सी पासून हा पॉइंट पर्यंत ठीक आहे कंपास मध्ये डिस्टन्स घ्यायचं आणि सी पासून मार्क करायचं सी पासून मार्क करायचं ठीक आहे सेम बी पासून केलं तरी चालतं ठीक आहे सेम जर समजा एफ पासून जर मार्क करायचं असेल तर एफ पासून मार्क करायचं कंपास मध्ये मार्क घ्यायचं आणि इथं कट करायचं ठीक आहे सेम वरच्या साईडला पण कट करायचं आणि तो पॉइंट काय करायचा नोट इट डाऊन ठीक आहे नेक्स्ट आता हा पॉइंट जसं न मार्क केला तसंच हा पण पॉइंट मार्क करायचा म्हणजे तो कोणता पॉइंट आहे पी सी अँड पी ई ठीक आहे पी सी आणि हा पण पॉइंट कोणता असणार मग सी डॅश ई डॅश तो पण कशावर पॉइंट होणार सी आणि ई वर पॉइंट सी पॉइंट वर इथं ई पॉइंट वर या इथे ठीक आहे सेम वरच्या साईड सी डॅश आणि ई डॅश ओके नेक्स्ट आता परत हा पॉइंट येणार कोणता येणार पी डी डॅश इथं एक पॉइंट होता पण लाईन दोन मार्ग होतो ठीक आहे इथं काय येणार एकच पॉइंट येणार कारण तो सेंटरचा पॉइंट येणार आणि तो सेंटरचा पॉइंट दोघांना आपण कुठं कनेक्ट होणार या इथे ठीक आहे आता आपल्याला सगळे पॉइंट कसे झाले नोट झालेले आता फक्त आपल्याला काय करायचं आता काय करायचं आपल्याला फक्त मार्किंग करायची ठीक आहे सो हाऊ इथून स्टार्ट करायचं ए पासून ठीक आहे ए पासून कुठे चालले तो वरच्या साईडला ए पासून वरच्या साईडला नेक्स्ट सॉरी नेक्स्ट काय बी बी पॉइंट ठीक आहे पी बी पासून पी ओ पर्यंत वरच्या साईडला परत तो खाली येणार पी सी ओके नेक्स्ट पी सी पासून पी डी ला पी डी नंतर पी डी पासून पी सी पर्यंत ठीक आहे पी सी पासून या पॉइंट पर्यंत नंतर परत या पॉइंट मध्ये आल्यानंतर परत वरच्या साईडला जाणार परत वरच्या साईडला घ्यायचं नंतर तो त्याच्यापासून परत ए ला कनेक्ट करणार दिस विथ वन साईड ठीक आहे नेक्स्ट सेम प्रोसिजर फॉलो करायची आहे फक्त ए पासून सुरू करायची ठीक आहे ए पासून परत कुठे चालू तो पी एफ कुठे वरती ठीक आहे परत या साईडला नंतर या साईडला नंतर इथून
PD ला जॉइन इथून PE नंतर PE चे सेंटरला नंतर इकडून ठीक आहे हे झालं तुमचा डेव्हलपमेंट प्लॅन आता फक्त आपल्याला काय करायचे की याच्यामध्ये डार्क सर्फेस कोणता असणार आहे थोडं डार्क करून घ्यायचं ही लाईन कशी असणार तुमची शोर असणार ठीक आहे ही लाईन शोर ही शोर जे डार्क असतील ती मी काय करणार डार्क करून घेणार डार्क असणार मी डार्क मी काय केली मार्क करून घेतला ओके नेक्स्ट काय करणार आता याचा डेव्हलपमेंट म्हणता जी बॉटम लाईन असणार ती काय असणार मध्ये डार्क हा पोर्शन डार्क असणार हा पण पोर्शन डार्क 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 सेम अपसाइड डाउन दिस पोर्शन इज डार्क दिस इज आल्सो डार्क 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 ओके एंड टॉप लाइन ओके हे झाले तुमचे पॉइंट नोट डाउन ठीक आहे सो न्यू गिव्स अन ए पी ए दिस इज पी पी एंड दिस इज आल्सो पी बी दिस इज ओके दिस इज पी ओ this is PO and this is also a PO PO that is center point this is PE this is also PE this is P EF this is PA PF and this is all PD okay this is PC and this is PC okay this is your complete solution for the drawing of development of drawing of development of a hexagon into a square hexagon and square in okay ठीक है so this is the complete solution for the drawing of hexagon okay so thank you very much to all of you for watching this video. Thank you very much.